नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी अनिल तुरुमल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण एम पी एस सीने आत्तापर्यंत विचारलेले जे गणित आहेत त्यातील काही गणितांचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. बरेच विद्यार्थी मित्र गणितं सोडवताना काही चुका करतात, उत्तर तर बरोबर येतं पण मेथड चुकीची असते असं मी का म्हणतो आहे, कारण आयोग तुम्हाला समजा कंबाईनच्या परीक्षेचा विचार केला तर 36 सेकंद एक प्रश्न सोडवण्यासाठी देतं, पण कधीकधी आपला एक प्रश्न 1.5 मिनिटं चालतो सोडवणं. तर अशा वेळी काय होतं की पेपरच्या शेवटी शेवटी तुम्हाला वेळ पुरत नाही, 15-16 प्रश्न वाचायचेच राहून जातात. मग तिथे तुमचा अभ्यास कमी पडतो का? नाही, तर तिथं टाईम मॅनेजमेंट चुकतं. मग टाईम मॅनेजमेंट होण्यासाठी तुम्हाला गणितं शॉर्ट ट्रिक्सने दिलेल्या वेळेस सोडवणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच जणांना हे पेपरला गेल्यावर लक्षात येतं, पण तुम्हाला आधी कळलं पाहिजे आयोग तुम्हाला 36 सेकंद देतं एक प्रश्न सोडवायला. 100च्या 100 प्रश्न सोडवायचे असतील तर 36 सेकंद एका प्रश्नाच्या वाटेल येतात. पण असं आपण गृहित धरू की 20 प्रश्न नाही, फक्त 80 प्रश्न सोडवायचे, 20 प्रश्न अवघड आहेत. तर 80 प्रश्न म्हटलं तरी तुम्हाला 45 सेकंद एक प्रश्नाला येतात मॅक्स. मग 45 सेकंदातच प्रश्न सोडवला तर उपयोग आहे. तुम्ही जर 2-3 मिनटं एक प्रश्न सोडवत बसले तर दुसऱ्या 4 प्रश्नांचा वेळ त्याला जाणार आहे. आणि शेवटी असं होतं की शेवटचे 15 प्रश्न वाचूनच होत नाही, तर 3-4 प्रश्न तुम्हाला येत असतात आणि मेरिटमध्ये तुम्ही 2-3 मार्कवरून हुकता. मग हे प्रश्न कसे सोडवायचे वेळेत सोडवण्यासाठी ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आणि एक लक्षात ठेवा की 20 मार्कचं वेटेज गणित बुद्धिमत्तेला आहे, म्हणजे 20 मार्क आहेत. प्रिलिम्सला कंबाईनला सगळ्यात जास्त मार्क गणित बुद्धिमत्तेला आहे, आणि माझ्या माहितीप्रमाणे विद्यार्थी सगळ्यात कमी, जनरली सांगतो आहे मी, याचा अभ्यास करतात. बाकी विषयांचा सगळ्यात जास्त अभ्यास करतात. तर तुम्हाला आता इथे वेटेज जास्त आहे तर अभ्यासही जास्त करावा लागणार आहे. आणि इथे इनपुट टू आउटपुट रेशो खूप चांगला आहे, म्हणजे 20 पैकी 15-16 मार्क घेणं काही अवघड गोष्ट नाही आहे. तुम्ही चांगला अभ्यास केला तर घेऊ शकता. आउटऑपही मार्क गणित बुद्धिमत्तेत घेता येतात जर प्रश्न चुकीचे आले नाही तर. मग हे घेण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तर एकदम बेसिकपासून सुरुवात करणं गरजेचं आहे अभ्यासाला. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सगळ्या प्रकारचं येणं गरजेचं आहे, ते तुम्हाला आलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रश्न सोडवण्यासाठी शॉर्ट ट्रिक्स माहीत पाहिजेत, किंवा पर्यायावरून प्रश्न कसे सोडवायचे हे माहीत पाहिजे, प्रॅक्टिस पाहिजे. आणि मग तुम्ही पेपरला गेले तर तुमच्यासाठी पेपर अजिबात अवघड नसणार आहे. हे मी काही उदाहरणांच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगतो. पहा, हा प्रश्न विचारलेला आहे 2017 कर सहाय्यक पूर्वपरीक्षेला. तर याचं एक्सप्लॅनेशन बरेच जण असंही करतात. तर या पद्धतीने तुम्ही सोडवत बसले तर तुम्हाला वेळ पुरणार नाही, कारण एवढं सगळं यातले काही भागकट जरी केला आणि समीकरणं बनवून सोडवायचं म्हटलं तर खूप साऱ्या स्टेप, खूप सारे कॅल्क्युलेशन येतात, वेळेत प्रश्न सोडवून होत नाही. मग याला वेळेत जर सोडवायचं असेल तर तुम्ही याला बेस्ट मेथड काय वापरू शकता ते मी तुम्हाला सांगतो. बघा, एका बॅगमध्ये जेवढे चौकोनी पुठ्ठे आहेत त्याच्या दुप्पट त्रिकोणी पुठ्ठे आहेत. चौकोनी पुठ्ठ्याच्या दुप्पट त्रिकोणी पुठ्ठे आहेत. त्या सर्वांचे कोण एकत्र मोजले तेव्हा 180 झाले, तर बॅगमध्ये एकूण त्रिकोणी पुठ्ठे किती? आता पहा, त्रिकोणी पुठ्ठे 28 असतील तर चौकोनीच्या डबल आहे, म्हणजे चौकोनी पुठ्ठे 14 यायला पाहिजे. या प्रश्नामध्ये मी लहान मोठा पर्याय सोडून देतो आणि मधले पर्याय चेक करतो. त्रिकोणी पुठ्ठे चौकोनी, पहा जेवढे चौकोनी आहेत त्याच्या दुप्पट त्रिकोणी आहेत. मग त्रिकोणी 32 असतील तर चौकोनी 16 पुठ्ठे येतील. जर त्रिकोणी पुठ्ठे 36 असतील तर चौकोनीच्या डबल, म्हणजे चौकोनी 18 त्याच्या डबल हे होतील. मग आपल्याला काय म्हटलं आहे, कोणांची संख्या 180 झाली पाहिजे. मग 32 जर त्रिकोणी पुठ्ठे आहेत तर त्यांचे कोण होतील 32 त्रिक 96, आणि हे चौकोनी आहे तर यांचे कोण होतील 16 चौक 64. हे जर बघितले तर 160 होतात. आपल्याला 180 कोण पाहिजे, म्हणून आपल्याला पुढचं चेक करावं लागेल. त्रिकोणी पुठ्ठे बघा, 36 त्रिक 108, त्रिकोणी पुठ्ठे 36, मग त्याचे कोण होतील 36 त्रिक 108, चौकोनी पुठ्ठे 18 त्याचे कोण होतील 18 चौक 72. टोटल कोण होतील 180, ते तेच म्हणतायत कोण मोजल्यानंतर 180 झाले पाहिजे, हे तुमचं उत्तर आहे. ओके, हे तुमचं उत्तर आहे. तुम्हाला याला एक्स आणि वायने सोडवायची गरज नाही, पर्यायावरून तुम्ही फास्ट सोडवू शकता. मी लहान सगळ्यात जो पर्याय होता, सर्वात मोठा होता, तो कट केला, कारण ते उत्तर 90% केसेसमध्ये नसतं, बऱ्याचदा ते उत्तर नसतं. मग ते चेक करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण मधले ऑप्शन चेक करतो, त्यापैकी आपल्याला उत्तर येतं. मग हा स्मार्ट वे आहे वेळ वाचवण्याचा, की जास्त उत्तर येण्याची शक्यता ह्या 2 पैकी येतं ते आधी चेक करायचं. जसं इथं बघितलं की 160 कोण होतात 32 जर आपण उत्तर मानलं तर, पण आपल्याला कोणांची संख्या वाढवायची, मग 32 पेक्षा
मोठा पर्याय चेक करायचा. इथे जर उत्तर 170 येत असतं तर 36 मोठा पर्याय आपण उत्तर देऊन टाकलं असतं, कारण आपल्याला कोणांची संख्या वाढवायची, मोठा पर्याय राहिला चेक करायची गरज नाही. मग अशा बऱ्याचशा स्मार्ट ट्रिक्स तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता, जेणेकरून तुम्हाला पेपरला वेळ वाचवता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही वेळेत प्रश्न सोडवायला पाहिजे. हाच प्रश्न दुसऱ्याने जर 1.5 मिनिटात सोडवला आणि कोणी जर 30 सेकंदात सोडवला, तर जो 30 सेकंदात सोडवला त्याचा उपयोग होणार आहे, त्याला वेळ पुरणार आहे. बऱ्याचदा प्रश्न सोडवला पण वेळ खूप गेला, त्याचा सोडूनही उपयोग होत नाही. आता दुसरा प्रश्न हा पहा, हा प्रश्न आहे. आता याचं उत्तर पण तुम्ही अशा प्रकारे एक्स आणि वायमध्ये काढू शकता, पण याला पण खूप वेळ लागेल. मग याला पण तुम्ही दुसऱ्या पद्धतीने म्हणजे पर्यायावरून सोडवा. 50-60% प्रश्न पेपरला आलेले तर पर्यायावरून सुटतात, बाकीचे 40-45% ट्रिक्सने सुटतात. आणि काही प्रश्न आउट ऑफ बॉक्स असतात, तर ते तुम्ही काहीतरी जुगाड करून सोडवू शकता, तेही आपण पुढे पुढे पाहणार आहोत. तर बघा हा प्रश्न, सौरभकड त्रिकोणी, आणि असं नाही, हा 2017 विचारलेला प्रश्न होता, तोच प्रकार किमती बदलून फक्त 2021 विचारला. म्हणून पी वाय क्यू महत्त्वाचे. जर तुम्हाला पी वाय क्यू सगळ्यांचं ॲनालिसिस करता आलं, तर तू येणाऱ्या पुढच्या पेपरला तशाच प्रकारचे बरेचसे प्रश्न फक्त किमती बदलून येणार आहेत. हा आयोग नेहमी काही नवीन प्रश्न पण विचारतं, पण बरेचसे प्रश्न रिपीट होतात, त्याच्यामध्ये किमती बदलते, शब्दरचना बदलते, त्याच्यामुळे आपल्याला हे पी वाय क्यू महत्त्वाचे आहे. आता हा प्रश्न बघा, खाली पहा, 39 आणि 13 पर्याय छोटा मोठा सोडून देऊ आणि मधले चेक करू. सौरभकडं त्रिकोणी व चौकोनी अशा 2 आकारांचे 25 कागद आहेत, त्याच्या कोणांची संख्या 88 आहे, तर त्रिकोणी कागद किती व त्रिकोणाच्या कोणांची संख्या किती. त्रिकोणी कागद जर 11 म्हटलं तर एकूण 25 कागद आहे, तर 14 कागद चौकोनी होतील, त्यांचे कोण 56 होतील. त्रिकोणी आणि चौकोनी मिळून 25 कागद आहे, त्रिकोणी कागद 11 तर हे 14 होतील, टोटल होईल 25, आणि यांची टोटल केली 6 आणि 3 9, 5 आणि 3 8, 89. पण आपल्याला 88 झाली पाहिजे. मग 88 झाली पाहिजे म्हणजे आपल्याला त्रिकोण वाढवावे लागतील आणि चौकोन कमी करावे लागतील, म्हणून आपण 11 ऐवजी हा पर्याय चेक करू. जर 12 त्रिकोणी कागद असतील तर त्यांचे कोण होतील, 12 त्रिक 36. एकूण 25 कागद आहेत, 12 त्रिकोणी गेले, 13 चौकोनी राहतील, 13 चौक 52, चौकोनी कागदांचे कोण 52, यांची बेरीज केली तर 88 आणि आपल्याला 88 कोण झाले पाहिजे हे उत्तर आहे. आणि इथे मला माहिती आहे उत्तर, म्हणून मी तपासत नाही आहे, मी तुम्हाला लॉजिक सांगतोय. सर्वात लहान सर्वात मोठा पर्याय सोडा, मधले तपासा, 11 तपासून उत्तर 89 आलं. मग आपल्याला इथं त्रिकोणांची संख्या वाढवावं लागल, चौकोनांची कमी करावं लागल, मग त्रिकोणी पुठ्ठे वाढवले, चौकोनी कमी केले आणि उत्तर आलं. तर हे उत्तर तुमचं 36 सेकंदात येऊ शकतं. चला पुढे पहा. आता मी तुम्हाला टाईम लावून सोडून दाखवतो. पहा, टायमर लावून सोडून दाखवण्याचा एक प्रॉब्लेम आहे की तुम्हाला समजत नाही, त्यामुळे आपण प्रत्येक प्रश्न टायमर लावून सोडवण्यापेक्षा मी तुम्हाला काही सोडवून दाखवतो. वा, स्टॉप वॉच, ओके. हा प्रश्न पहा किती वेळा सोडून होतो. आयोग तुम्हाला 36 सेकंदच का देतं, कारण प्रश्नही असेच देतं की ते 36 सेकंद सुटतील. फक्त मुद्दा हा आहे की तुम्हाला ते सोडवता येतात की नाही त्या राईट मेथडने, हे महत्त्वाचं आहे. 4 अंगठ्या व 2 बांगड्यांची किंमत 57,200 आहे, तर 6 अंगठ्या व 3 बांगड्यांची किंमत किती असेल. 4 चे 6 दीडपट झाले, 2 चे 3 दीडपट झाले, मग 57,200 पण दीडपट किंमत करायची. 1500, 1500, 1500, 1500, 2 105 आणि 3 8, 1500, 75, 85.1 घर अलीकडं 85, 800 हे तुमचं उत्तर आहे. पहा, 29 सेकंदात तुमचं उत्तर येतं आहे. आणि आणखी राऊंड करायला 5-6 सेकंद जरी तुम्ही घेतले तरी 36 सेकंदाच्या आत प्रश्न सुटतो, म्हणून हा प्रश्न आयोग देत आहे. लिपिक टंकलेखक 2021 जी मुख्य परीक्षा झाली तिला विचारलेला प्रश्न आहे. तुम्हाला ही मेथड माहीत पाहिजे. मी फक्त एवढंच कॅल्क्युलेशन केलं तरी पण मला वेळ 30 सेकंद लागला. आता तुम्ही जर याला एक्समध्ये आणि वायमध्ये करायचं बसले, 4x 2y बरोबर एवढं, मग 6x+3y बरोबर किती, असं जर तुम्ही सोडवत बसले तर खूप वेळ जाणार आहे. किंवा तुम्ही कोणतीही पद्धत वापरली दुसरी, ज्याच्यामध्ये एवढ्या 2-3 फक्त मी काय केलं, 57,200 दीडने गुणलं तरी पण माझा वेळ संपत आला. तर याला एक्स वायमध्ये जर घ्यायचं म्हटलं, एक्स वायमध्ये सोडवायचं म्हटलं, तर वेळ कसा पुरणार आहे.
म्हणून बऱ्याच जणांना कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला वेळ पुरत नाही. ज्यांना टाईम पुरत नाही ना, त्यांनी आधी काम टाईम मॅनेजमेंटवर करा. मग टाईम मॅनेजमेंट होण्यासाठी तुमचा रिडिंग स्पीड चांगला असणं गरजेचं आहे, तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं असणं गरजेचं आहे. एवढं सगळं जर तुम्ही करून गेले आणि जर तुमचा अभ्यास चांगला असेल, हे प्रकार तुम्हाला माहीत असतील आणि तुम्ही जर फास्ट सोडवू शकले, तरच तुम्हाला टाईम मॅनेजमेंट होणार आहे. बरेच जण खूप अभ्यास करतात, 12-12, 15-15 तास अभ्यास करतात, पेपरला गेले की वेळच पुरत नाही. मग अभ्यास करूनही उपयोग होत नाही, कारण टाईम मॅनेजमेंट चुकतं. तर टाईम मॅनेजमेंटसाठी आपण नंतर जर तुमची डिमांड असेल, तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा, मी तुम्हाला त्याच्यावरही सेपरेट व्हिडिओ बनवेल की टाईम मॅनेजमेंट कसं केलं जाऊ शकतं. कारण गणिताचा विषय असा आहे की तो सगळं टाईम मॅनेजमेंट बिघडून टाकतो. बऱ्याच जणांना गणित वेळेत सुटत नाहीत, लवकर सुटत नाही, त्यामुळे बाकीचेही प्रश्न सोडून होत नाहीत, किंवा गणिताच्या सेक्शनला वेळ पुरत नाही. मग हा सगळा टाईम मॅनेजमेंटचा पार्ट येतो. स्टडी असणं, नॉलेज असणं एक वेगळा पार्ट आहे, आणि टाईम मॅनेजमेंट असणं, स्किल असणं, वेळ सोडवण्याचा हा वेगळा पार्ट आहे. तुम्हाला दोन्हीवर पण काम करायचं आहे. तर चला पुढे, आता याचं मी तुम्हाला सोल्युशन सांगतो. मी तुम्हाला असे 36-36 सेकंदात सगळे प्रश्न सोडून दाखवले, तुम्हाला फक्त कळेल की बाबा उत्तर 36 सेकंदात येत आहे, पण त्याच्यामागचं लॉजिक कळणार नाही, कसं सोडवायचं ते कळणार नाही. त्याच्यामुळे मी काही प्रश्न तुम्हाला वेळेत सोडून दाखवतो, बाकीच्याचं डिटेल एक्सप्लेनेशन करतो. इथं 4 अंगठ्या होत्या आणि 2 बांगड्या, त्यांची किंमत 57,200, आणि 4 अंगठ्याच्या 6 अंगठ्या केल्या म्हणजे दीडपट केल्या. 4 दुप्पट 8 होतात, तसं 4 दीडपट 6, आणि बांगड्या पण दीडपट केल्या, मग आपोआप किंमत पण दीडपट होणार, बरोबर ना? वस्तू जर दीडपट केल्या तर किंमत पण दीडपट होणार. मग 57,200 दीडने गुणलं, उत्तर आलं 85,800. हे प्रश्न असे सोडवायचे 36 सेकंदात उत्तर येण्यासाठी. चला पुढे. परीक्षेत एकूण 50 प्रश्न विचारण्यात आले होते. आता हेही मी तुम्हाला टायमर लावून सोडून दाखवतो, 1-2-3 प्रश्न स्टॉपवॉच ने सोडून दाखवतो आणि त्याच्यानंतर डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. परीक्षेत 49 प्रश्न विचारण्यात आले होते. त्या परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तरासाठी 4 गुण होते, चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात. जर क्षमाला त्या परीक्षेत 50 गुण मिळाले तर तिने किती प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली? छोटा मोठा पर्याय कट करून टाकू. 25 बरोबर 25 चुकीचे, 25 चौक 100 गुण मिळतील. 25 चुकले, 25 दुणे 50 कमी होतील. ओके, तुमचं उत्तर येईल 25. टायमरमध्ये पहा किती वेळ झाला आहे, 28 सेकंद. सर्कल केलं तरी 36 सेकंदाच्या आत होऊन जाईल. मग इथे काय लॉजिक होतं बघा, परीक्षेत 50 प्रश्न विचारण्यात आले, प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तरासाठी 4 गुण आणि चुकलं तर 2 गुण. परीक्षेला त्या क्षमाला परीक्षेत 50 गुण मिळालेत तर तिने परीक्षेत किती प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली? मी लहान मोठा पर्याय कट केला, 25 प्रश्न बरोबर सोडवले तर उरलेले 50 पैकी 25 चुकीचे सोडवले असं मानू. 25 चौक बरोबरचे 100 गुण मिळाले, 25 चुकले, 25 दुणे 50 कमी झाले, शेवटी 50च गुण राहत आहेत. आणि त्यांनी तेच म्हटलं. मी वेळ कसा वाचवला, मी पहिला पर्याय चेक केला नाही. त्यांना माहिती आहे पर्याय चेक करून सोडवायला लागले तर पहिलाच पर्याय जर बरोबर आला तर वेळ वाचेल. मग पहिला पर्याय बरोबर नाही, दुसरा पर्याय बरोबर नाही, मग लहान मोठा सोडून दिला आणि मी हे चेक केले, कारण उत्तर येण्याची शक्यता हे जास्त आहे. हा स्मार्ट अप्रोच तुमचा असला तर तुम्ही बाकीच्यांपेक्षा पुढे राहणार आहेत. मेरिटमध्ये यायचं आहे, टॉपमध्ये यायचं आहे, तर असेच येणार नाही आहे. तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल ना. लाखो लोक परीक्षा देतात पण लाखो सिलेक्ट होणार नाही आहे. शेवटी सिलेक्ट होणारे हजारात पण नसतात. आता मागच्या वेळेस ॲड मोठी होती म्हणून ठीक आहे, पण आताची ॲड जर 1000 आत आली तर 700-800 लोक सिलेक्ट होणार आहेत. तर त्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला वेगळं काहीतरी करावं लागणार आहे. आणि बऱ्याच जणांचं काय होतं माहिती आहे का, त्यांना कळतच नाही. एक तर स्पर्धा परीक्षा हा प्रवास खूप मोठा आहे, खूप खडतर आहे. नवीन विद्यार्थी मित्रांना कळत नाही, ते वेगळ्याच फॉर्ममध्ये असतात आल्यावर, त्यांना स्वतःवर खूप जास्त कॉन्फिडन्स असतो. पण ज्यांनी अभ्यासाला सुरुवात केली, 1-2 प्रिलिम्स दिल्यात, एक्झाम दिल्यात, त्यांच्या लक्षात येत असेल हा प्रवास खूप मोठा आहे, खूप खडतर आहे. आणि त्याच्यात जर तुमची दिशा चुकली, म्हणजे एक तर लांब जायचं आहे, प्रवास खडतर आहे, तुम्ही उलट्या दिशेने निघला तर तुम्ही आणखी त्याला खडतर बनवत आहे. मग अभ्यास करताना तुमची राईट स्ट्रॅटेजी असणं खूप गरजेचं आहे. अभ्यास करण्याची पद्धत चुकली नाही पाहिजे. आणि बऱ्याच जणांची चुकती तुमची ह्या व्हिडिओतून लक्षात येईल की जर प्रश्न 20-20, 30-30 सेकंदात सुटत असतील आणि तुम्ही त्याला 1-1 मिनिटात सोडवत असताल तर तुम्ही तुमचा प्रवास अवघड करताय. पेपरला गेल्यानंतर वेळ पुरणार नाही आहे. सगळं येत असेल पण वेळ पुरणार नाही आहे, तर कुणीतरी तुमच्यापेक्षा कमी येत असणार पण तुमच्या पुढं निघून जाईल, त्याला टाईम मॅनेजमेंट जमेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅनेज करायच्या आहेत, त्याच्यासाठी ह्या पद्धती महत्त्वाच्या आहेत. बरं, ही फक्त ऑप्शनवरून सोडवण्याची एक पद्धत आहे का? याच्या व्यतिरिक्त शॉर्ट ट्रिक्स मेथड पण आहेत.
अशा 2-3 प्रकारच्या मेथड्स आहेत की ज्या वापरून तुम्ही कमी वेळेत उत्तर काढू शकता. आज मी एक पद्धत त्यातली सांगतो की पर्यायावरून कसं सोडवायचं. आता हे मला वाटतं समजून सांगायची काही गरज नाही आहे, त्याच टाईपचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न घेऊ. मी तुम्हाला स्टॉपवॉच बाजूला ठेवून समजून सांगतो. स्टॉपवॉचने काय होईल की मी सोडेल, तुम्हाला कळेल वेळ सुटते, पण समजणार नाही. समजण्यासाठी मी थोडंसं सावकाश सांगतो. मेघाने एका स्पर्धा परीक्षेत 100 प्रश्न सोडवले. बरोबर उत्तरासाठी 3 गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण कमी केले जातात. मेघाला 150 गुण मिळाले तर तिच्या बरोबर उत्तरांची संख्या. मी लहान मोठा पर्याय सोडून देतो. 60 प्रश्न बरोबर 40 प्रश्न चुकले. 60 प्रश्नांना बरोबरला 3 गुण म्हणजे 180 गुण मिळाले. चुकलं तर 2 गुण 80 कमी झाले, तिला 100 गुण मिळाले. आता मिळाले किती पाहिजे? 150 गुण. बरोबर उत्तरांची संख्या वाढवावं लागेल, हे नाही येणार. पुढचा पर्याय चेक करू. मागचा का नाही चेक केला? कारण गुण कमी होतात, गुण वाढवायचेत. 150 गुण मिळाले पाहिजे. बरोबर प्रश्न 70, चुकीचे 30. मग बरोबर प्रश्नाला 3 गुण, 210 गुण मिळतील. 30 प्रश्नांचे 2-2 कमी होतील, 60 कमी होतील. शेवटी 150 गुण राहतील. आणि तेच म्हटलंय की 150 गुण मिळाले पाहिजे तुमचं उत्तर येईल. एवढंच काम करून जर उत्तर येत आहे तर याला एक्स प्रश्न बरोबर आले. मग पण किती आहेत? 100 - x चुकले आणि मग समीकरण बनवलं आणि सोडवत बसले, काही गरज नाही, वेळ पुरणार नाही. वेळ पुरण्यासाठी हीच मेथड बेस्ट. यांनी तुमचं 36 सेकंदात उत्तर होणार. आणि त्यातही सांगतो लहान मोठा पर्याय 90% वेळेस उत्तर नसतं म्हणून आपण चेक करत. बरेच जण पर्यायावरून सोडवतात पण याच्यापासून सुरुवात करतात. नाही, लहान मोठा सोडून द्या, मधल्या पर्यायांपासून सुरुवात करा. तुमचे तिथे 5-7-10 सेकंद तरी वाचतील. आलं लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हे प्रकार खूप वेळा विचारले गेलेले आहेत. बघा 2019 मुख्य परीक्षेला पण विचारले गेले आहेत. एका परीक्षेत विद्यार्थ्याला प्रत्येक अचूक उत्तरासाठी 4 गुण, चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कट होतो. 60 प्रश्न बरोबर सोडवले, 130 गुण मिळाले तर अचूक प्रश्न किती? मी पुन्हा याच्यात लहान मोठा पर्याय सोडून देतो. लहान मोठा पर्याय हा जरा सोपा वाटतो, हा चेक करू. 40 बरोबर आले तर 160 गुण मिळतील. 10 चुकणार कारण 60 प्रश्न आहेत. 20 चुकणार, मग चुकल्यावर 1-1 गुण कमी होतो. बरोबर आले तर 40 × 160, 60 प्रश्नातले 40 बरोबर, 20 चुकले, 1-1 कमी होईल 20, 140. पण त्याला पडायला पाहिजे किती? 130 गुण. मग आपल्याला काय करावं लागणार आहे? बरोबर प्रश्न कमी करावं लागतील. ठीक आहे, 40 पुढं गेलो तर आणखी मार्क वाढतील. मार्क तर कमी झाले पाहिजे 130. मग 38 चेक करू. 38 प्रश्न बरोबर आले तर 22 प्रश्न चुकतील. 38 प्रश्न बरोबर आले तर 22 प्रश्न चुकतील. 38 पहा, 38 जर केलं, 4 × 8 = 32, 4 × 3 = 12 आणि 3 = 15, 152 मार्क पडतील. त्यातून 22 कमी होतील. 22 प्रश्न चुकले, प्रत्येक प्रश्नाचा 1-1 मार्क कमी होईल. उत्तर 130. 130 तर मार्क पडले पाहिजे. 130 मार्क पडले पाहिजे म्हणजे 38 बरोबर आले पाहिजे. 60 - 38 बरोबर तर 22 चुकतील. 38 × 152 मार्क पडतील. 22 × 1 = 22 कमी होतील. मग पहा, इथंही तेच उत्तर आलं. मी 40 चेक केलं कारण 40 सोपं होतं चेक करायला. 40 नाही म्हणजे 38 किंवा 35 असणार आहे. तर 38 चेक केलं, 38 उत्तर आलं. 38 गुण जर आले असते 140 आसपास, सपोज, मग 38 प्रश्न बरोबर आणून 140 आपल्याला गुण आणखी कमी करायचे म्हणजे बरोबर प्रश्न कमी, हेच उत्तर येईल. मग चेक कशाला करायचं? 38 जर उत्तर 140 आलं असतं, आणखी गुण कमी करायचे तर बरोबर प्रश्न आणखी कमी, एकच पर्याय, तेच उत्तर द्यायचं. मग तुम्ही 2 पर्याय तपासले की तुमचं उत्तर येतं, कारण हे दोन्ही चुकले. गुण कमी करण्यासाठी हाच एक पर्याय राहिला. इथे जर असतं तुमचं की गुण कमी होतात, पडायला पाहिजे 130 पण 120 गुण होतात असं समजा. ह्या पर्यायाचे 120 गुण होतात, पाहिजे किती? 130. मग त्याच्यापेक्षा मोठा एकच पर्याय, तेच उत्तर आहे. तपासायची गरज नाही आहे. ही स्मार्ट टेक्निक्स तुम्ही वापरू शकता नाही, वापरायलाच पाहिजे. ज्यांना कंबाईन पास व्हायचं आहे ना, त्यांना प्रिलिम्स पास करायची, मेन्सला पण वेटेज भरपूर आहे, 22 प्रश्न आले होते. तर याच्यासाठी तुम्हाला ह्या मेथड्स गरजेच्या आहेत आणि ह्या तुम्ही शिका. ओके, तुम्हाला बॅचही अवेलेबल करून देऊ. जर तुम्ही डिमांड केली तर तुम्ही कमेंटमध्ये डिमांड करू शकता. जर तुम्ही म्हटले तर आपण पुढे बॅच पण सुरू करू. पण राईट मेथड समजून घ्या. तुम्ही जर पहा, हे सगळेजण सोडवतात पण कोणत्या पद्धतीने सोडवतात हे खूप महत्त्वाचं आहे. कुणी 1.5 मिनिटात सोडवतं, कुणी 1 मिनिटात सोडवतं, कुणी एक्सने सोडवतं, कुणी फॉर्म्युलेने सोडवतं. सगळ्यात महत्त्वाचं आहे की कमी वेळेत कोण सोडवतं, शॉर्टकटने कोण सोडवतं. कारण आयोग म्हणतं कमी वेळेत आणि अचूक उत्तर काढा.
तुम्हाला 36 सेकंद आहे, त्याच्या आत उत्तरं येतात का? येतात. मी तुम्हाला सोडून दाखवलेत, तुम्हालाही त्या पद्धतीने सोडवण्याची गरज आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. एका स्पर्धा परीक्षेत ऋण गुणदान आहे. एक प्रश्न बरोबर सोडवायला 5 गुण, तर चुकीचा प्रश्न सोडवल्यास 2 गुण मिळतात. रोहितने 50 प्रश्न सोडवले, 145 गुण मिळाले, किती प्रश्न बरोबर? असं मानू 15-13 आणि सोडून देऊ. 35 प्रश्न बरोबर सोडवले तर 15 चुकले. मग 35 × 5 = 150, 5 × 5 = 25, 175 बरोबर चे मार्क येतील. चुकलं तर 2 गुण जातील, 15 × 2 = 30 राहतील 145, आणि 145 गुण पडलेत. मग हा पर्याय बरोबर आहे, हा पर्याय बरोबर आहे. मी सर्वात लहान पर्याय, सर्वात मोठा पर्याय बाजूला ठेवला आणि 35 चेक केला. 35 जर प्रश्न बरोबर आले तर बरोबर प्रश्नाला 5 गुण आहे, म्हणजे 35 × 5 = 175 गुण पडतील. मग चुकतील 15 चुकले तर 15 × 2 = 30 कमी होतील, शेवटी 145 राहतील. आणि ते तेच म्हणतायत की 145 गुण मिळतायत. 145 गुण मिळतायत म्हणजे तुमचे बरोबर यायला पाहिजे 35. आलं लक्षात? चला, असं म्हणू नका सर तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही तेच चेक करता. मी प्रत्येक प्रश्नात सांगतोय लहान मोठं पर्याय आपण आधी तपासत नाही, 90% वेळेस ते उत्तर येत नाही. पण असं नाही, आयोगाने एकदा असाही प्रश्न विचारलाय की ज्याच्या सगळ्यात मोठा पर्याय तुमचं उत्तर आहे. आलं लक्षात? मी बहुतेक वेळा म्हणतोय अपवाद असतो त्याला, बहुतेक वेळा यातलं उत्तर येतं. मी 15 चेक केलं असतं, 15 × 5 = 75, चुकले किती? 49 प्रश्न आहेत, चुकले 35, 35 × 2 = 70, 5 मार्क राहतात. मला कुठेतरी अंदाज आला होता की एवढे मार्क पडण्यासाठी 45 गुण मिळाले तर बरोबरची संख्या जास्त असायला पाहिजे, म्हणून आपण हा चेक केला. 35 × 5 = 175 गुण पडतात, 15 प्रश्न चुकतात कारण 49 प्रश्न आहेत, 15 × 2 = 30 कमी होतात, 145 याचं उत्तर आहेत. चला पुढच्या प्रश्नाकडं. तुम्ही सोडवता का? चला हा प्रश्न तुम्ही सोडवा. मला वाटतं याच्यात पर्याय 1 खाली, ठीक आहे मी सोडून दाखवतो. कारण असं होऊ शकतं की याच्यामध्ये जर 34 पर्याय उत्तर असेल तर प्रॉब्लेम होईल. स्पर्धात्मक चाचणीसाठी प्रत्येक बरोबर उत्तरामागं 3 गुण देण्यात येतात. प्रत्येक चुकीच्याला 1 गुण कमी होतो. 40 प्रश्न सोडले, 25 × 3 = 75, 15 चुकतील, 1 गुण कमी होतो. तर किती गुण मिळत आहेत या केसमध्ये? 40 प्रश्न असले 0 गुण मिळाले, 0 गुण मिळाले. चला चौथा पर्याय तर आपल्याकडं नाही, खाली गेला, इथे बघू. 30 प्रश्न 10 प्रश्न बरोबर आले असं मानू. 10 प्रश्न बरोबर आले, 10 × 30 = 30 गुण मिळतील. मग चुकले किती? 40 प्रश्न आहेत, 30 प्रश्न चुकले, 30 गुण कमी होतील, म्हणजे 0 गुण मिळतील. तर तुमचं हे उत्तर बरोबर आहे. यामध्ये चौथा पर्याय नाही आहे, असला तरी मे बी याच्यापेक्षा मोठाही असू शकतो किंवा 5ही असू शकतो. चला ठीक आहे, मला या जो उत्तर नाही मिळालं, हे चेक केलं उत्तर नाही मिळालं, याच्यापेक्षा कमी एक पर्याय होता, तर हे चेक करू. 40 प्रश्नांपैकी 10 बरोबर आले, 10 × 30 = 30 मार्क मिळणार. मग चुकले किती? 30 प्रश्न चुकले, 1 कमी होणार, 30 मिळाले 30 कमी झाले, 0. आणि त्यांनी ते सांगितले 0 गुण मिळाले तर 10 पर्याय बरोबर आहे. आता इथे जर पुढचा पर्याय 40 असता तर सगळ्यात छोटं उत्तर आले, अपवादात्मक स्थितीमध्ये येतं. पण तुमच्या हे लक्षात येतं की तुम्ही 25 चेक केलं, 25 × 3 = 75 गुण मिळतात, आणि 25 कमी केले तर 50 गुण मिळतात. आपल्याला गुण कमी झाले पाहिजे तर बरोबरची संख्या 25 पेक्षा कमी पाहिजे. 30 चेक करून उपयोग नाही, 30 प्रश्न बरोबर म्हणजे आणखी गुण मिळतील. गुण 0 होण्यासाठी 25 प्रश्न बरोबर म्हणल्यावर 50 गुण होतात. तर कमी करू, 10 प्रश्न बरोबर 30 गुण, 30 चुकले 30 कमी होतील, 0 गुण येतील, इथं बरोबर आहे. चला पुढे. आता हे प्रश्न तुम्ही म्हणताना कोणाला सोपे वाटतील, कोणाला अवघड वाटतील, पण तुमची मेथड पहा. तुमची मेथड जर या मेथडला मॅच होत असेल किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने 36 सेकंदाच्या आत प्रश्न सोडवत असाल तर तुमचा अभ्यास बरोबर आहे. हे तुमच्यासाठी समजण्यासाठी आहे की प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवायचे. आता हेच नाही, वेगळ्या प्रकारचे प्रश्न आले तरीही शॉर्टकटने सोडवत येतात. कसे? मी दाखवतो. 2 संख्यांची बेरीज 50 आहे, त्यांच्यातील फरक 22 आहे, त्यातील लहान संख्या कोणती? लहान संख्या काढायची असेल तर 2 इंची वजाबाकी करून भागिले 2 करायचे. 2 इंची वजाबाकी करून भागिले 2, मी याची निम्मी घेतो 25 आणि याची निम्मी घेतो 11. 25 × 10 = 35 × 1 पहा, 2 इंची वजाबाकी करून हाफ करायचे, 25 × 11 लहान संख्या काढायची, वजाबाकी करून
बेरीज केली, पहा याचं काय उत्तर येईल. 50 मधून 22 गेले, 28, 2, 14, 25 आणि 11ची वजाबाकी, असंही तुम्ही करू शकता. 14 याचं उत्तर येईल, 25, 11, 14. मग एक पद्धत काय, 50 वजा 22 दोन्हींचा फरक काढा, भागीले 2 करा. किंवा दुसरं फरक काढण्याऐवजी याला निम्म करा 25, याला निम्म करा 11. 25 आणि 11, 25 आणि 11चा फरक किती येईल, 25 मधून 11 गेले, 14 उत्तर येईल. मग 2 पद्धतीने याला सोडू शकता. पहिलं 2 संख्यांची बेरीज दिली, 2 संख्यांचा फरक दिला, त्यांची वजाबाकी करून भागीले 2 केलं, छोटी संख्या मिळते. मोठी संख्या काढायची असेल तर 2 संख्यांची बेरीज, 2 संख्यांचा फरक भागीले 2. 72 भागीले 2, 36. मोठी संख्या काढायची असेल तर बेरजेला निम्म करा 25, याला निम्म करा, बेरीज करा, 25 आणि 11, 36 मोठी संख्या. छोटी संख्या काढायची असेल दोन्हींना निम्म निम्म करा, त्यांचा फरक काढा. पर्यायावरून पण सोडवते. 2 संख्यांची बेरीज 50 आहे, मग एक संख्या 28 तर दुसरी 22 होईल, एक संख्या 14 तर दुसरी 36 होईल. आपल्याला काय म्हटलंय की छोटी संख्या काढा, छोटी संख्या ह्या तर येणारच नाही कारण त्या 25 पेक्षा मोठ्या होतात. मग छोटी संख्या 14 आणि ही येऊ शकते. आता जर बेरीज 50 आहे, 40 आणि 45, फरक इथं 40 होतो आहे, आणि इथं जर 36 आणि 14चा फरक काढला तर फरक 22 होतो आहे, तर हा पर्याय बरोबर आहे. मग 2-3 पद्धतीने तुम्ही सोडवू शकता, पर्यायावरून सोडवू शकता, किंवा तुम्ही या मेथडने सोडवू शकता, किंवा याच्यामध्ये आणखी शॉर्टकट मी सांगितलं तसं, ह्या दोन्हींना निम्म करा, 50 च्या निम्मे 25, 22 च्या निम्मे 11, दोन्हींचा फरक काढा, तुमचं 14 उत्तर आहे. आता हा प्रकार कुठे कधी विचारला आहे, तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षा 2022 याच्यामध्ये थोडंसं चेंज करून विचारलं आहे. आधी विचारला होता 2021, इथे काय चेंज करून विचारलं आहे. 2 संख्यांची बेरीज 85 आहे, त्यांची वजाबाकी 15 आहे, इथपर्यंत सेम आहे. बेरीज 85, वजाबाकी 15, त्या संख्यांचे गुणोत्तर काढा म्हटले. मग गुणोत्तर काढा म्हटलं तर वरती यांची बेरीज घ्यायची 85 अधिक 15, आणि खाली यांचा वजाबाकी घ्यायची, फरक घ्यायचा. 85 आणि 15, 100, 85 मधून गेले 70, तर काय येईल, 10, 7. वा, ही ट्रिक्स आहे इथे, ही ट्रिक्स तुम्हाला वापरायची, याच्या मागे कन्सेप्ट आहे. तो कन्सेप्ट आपण नंतर कधीतरी हा टॉपिक घेऊ, गुणोत्तर वगैरे किंवा हा प्रकार घेऊ तेव्हा सांगू. आता मी तुम्हाला ट्रिक्स सांगतो. 2 संख्यांची बेरीज दिली, 2 संख्यांचा फरक दिला, एक तर म्हणतील मोठी संख्या काढा, छोटी संख्या काढा, जे आपण मागील प्रश्नामध्ये बघितलं, किंवा म्हणतात त्यांचं गुणोत्तर काढा. त्यांचं गुणोत्तर काढायचं असेल यांची बेरीज करायची छेदात अंशात, आणि छेदात यांची वजाबाकी करायची, तुम्हाला गुणोत्तर मिळेल 10, 7. ओके, छोट्या संख्येचं मोठ्या संख्येशी म्हटलं तर 7 अस 10. त्या संख्या काढा म्हटलं असतं तर मोठी संख्या येते 85 अधिक 15 भागीले 2, मोठी संख्या 100 भागीले 2 काय येईल, 50. छोटी संख्या म्हटलं असतं 85 वजा 15 भागीले 2, 70 भागीले 2 काय येईल, 35. 50 आणि 35 यांचं गुणोत्तर काय येईल, 5 10 50, 5 7 35. तुम्हाला एवढं डिटेलमध्ये सगळं सोडवत बसायचं नाही, पेपरला जेवढं सांगितलं आहे तेवढं सोडवायचं. म्हणले मोठी संख्या काढा 85 आणि 15, 100 च्या निम्मे 50. छोटी संख्या काढा 85 मधून 15 गेले, 70 च्या निम्मे 35. म्हणले गुणोत्तर काढा 85 आणि 15, 100, 85 मधून 15 गेले, 70, दोन्हींचं गुणोत्तर काढा, तुम्हाला 10, 7. 36 सेकंदाच्यात कसाही प्रश्न विचारला तर सुटू शकतो, आणि तुमचं टार्गेट तेच पाहिजे, वेळेत प्रश्न सोडवणं. 1.5-2 मिनटात सोडून काही उपयोग नाही आहे. तुम्ही दुसऱ्या प्रश्नांचे वेळ यात घालवताल, आणि दुसऱ्या प्रश्नांचे हातचे मार घालवताल, आलं लक्षात. चला पुढे जाऊयात, किती प्रश्न राहिलेत, ओके 2-3 प्रश्न राहिलेत, ओके. हे प्रश्न मला वाटतं तुम्ही 2 सोडवा, याच्यात काही रॉकेट सायन्स नाही आहे, पर्यायावरून सोडवायचे आहेत. पर्यायावरून सोडवण्यासाठी काय आवश्यक आहे लक्षात घ्या, प्रश्न समजणं गरजेचं आहे, कॅल्क्युलेशन येणं गरजेचं आहे, आणि प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला वेळेत प्रश्न सुटतील. मला वाटतं हे प्रश्न तुम्ही सोडवताल, 2 प्रश्न तुमच्यासाठी पण पाहिजे, नाहीतर तुम्हाला काहीच काम नाही, मी सगळे सोडून द्यायचो आणि तुम्ही फक्त बघत राहायचे असं नको व्हायला. हे 2 प्रश्न सोडवा, मी तुम्हाला सांगेन पर्याय चेक करा, ओके पर्याय चेक करा, आणि ज्या पर्यायाचे मॅच होईल उत्तर दिलेल्या उत्तराशी
ते तुमचं बरोबर येईल. हे दोन प्रश्न तुम्ही सोडवताल आणि उत्तर कमेंटमध्ये नक्की करताल. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं, शिकवणं कसं वाटलं हेही तुम्ही कमेंटमध्ये करू शकता. किंवा तुम्हाला जर वाटलं कोणत्या एखाद्या दुसऱ्या टॉपिकवर तुम्हाला गणित बुद्धिमत्ता रिलेटेड व्हिडिओ पाहिजे तर तेही तुम्ही कमेंटमध्ये करू शकता. धन्यवाद.